इतिहास घोकत बसण्यापेक्षा इतिहासापासून एक आदर्श घेऊन आपला स्वतःचा एक नवा इतिहास निर्माण करणं गरजेचं असतं मित्रांनो. आणि असाच एक इतिहास निर्माण करणारी व्यक्तिमत्व म्हणजेच अरुणिमा सिन्हा. सर्वसामान्य एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी लखनौवरनं दिल्लीला निघाली. रात्रीचा प्रवास, ट्रेनचा प्रवास, पण तिला कुठं माहीत होतं की आजची रात्र तिच्यासाठी एक नवीन आव्हान घेऊन येणार होती. दुःखाचा डोंगर तिच्यावर त्या रात्री कोसळणार होता. ती ज्या ट्रेनमध्ये चढली त्याच ट्रेनमध्ये काही गुंड चोरी करण्याच्या हेतूने चढले. तर ट्रेनमधील सर्वांनी आपल्याजवळ जे काही असेल ते त्या टोरानं दिलं, परंतु अरुणिमा ही नॅशनल हॉलीबॉल प्लेअर होती, त्यामुळे तिने चेन देण्यास चोरांना नकार दिला आणि चोरांची दोन हात करू लागली. परंतु ते जास्त जण असल्यामुळे हिची ताकद कमी पडली आणि चोरांनी रागारागाने तिला उचलून चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकलं. आणि तेवढ्यात तिकडून एक ट्रेन येत होती आणि त्या ट्रेनच्या समोर ती धडकली. विचार करा मित्रांनो, इकडून एक ट्रेन येते, तिकडून एक ट्रेन जाते, सतत ट्रेन ये जा करतायत आणि त्या रात्री ती एकटीच रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्या रेल्वेच्या रुळावर पडलेली. रक्ताच्या थारोळ्यात ती रेल्वेच्या रुळावर पडलेली ओरडते, खूप मोठ्या आकांताने ती ओरडते, परंतु तिचा आवाज कोणापर्यंतही पोहोचत नाही. तिला असं वाटलं की आता आपली आयुष्याची ट्रेन इथेच थांबते की काय. ट्रेनच्या अपघातामध्ये तिचा एक पाय निकामी झाला होता मित्रांनो. कल्पना करा, आपल्याला स्वप्नातही वाटणार नाही की आज ही रेल्वे रुळावर पडलेली मुलगी भविष्यात जगातील सगळ्यात मोठं एव्हरेस्ट शिखर पार करेल. सकाळ झाली, लोकांनी तिला पाहिलं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिचा एक पाय कापावा लागला. या संकटाला तिने खूप जिद्दीने तोंड दिलं आणि ती प्रत्येक ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स देऊ लागली आणि जिद्दीनं ती चांगलं होण्याची वाट पाहू लागली. बरेच लोक तिला भेटण्यासाठी येऊ लागले. प्रत्येकजण आल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच प्रश्न होता की आता हिचं लग्न कसं होणार, आता ही अपंग झाली आहे, आता हिचं लग्न कसं होणार. तेव्हा तिने खूप विचार केला, तिला वाईट वाटलं, लोकांच्या बोलण्याचं तिला खूप वाईट वाटलं. तेव्हा तिने विचार केला, तिच्या लक्षात आलं की अरे उसने बचाया होगा, तो सचमुच कोई इतिहास रचने के लिए बचाया होगा. आणि तेव्हा तिने ठरवलं की असा इतिहास घडून दाखवायचा. हॉस्पिटलमधच्या बेडवर बसून तिने स्वप्न पाहिलं की जगातील सगळ्यात उंच शिखर असणारं एव्हरेस्ट शिखर पार करायचं. लोकांनी तिला वेड्यात काढलं, अरे हिला चालता येत नाही, अजूनही हॉस्पिटलमध्ये आणि ही एव्हरेस्ट शिखर पार करण्याचे स्वप्न पाहते. परंतु मित्रांनो, काही वादळं ही वाट लावण्यासाठी येत नसतात, तर काही वाट दाखवण्यासाठी येत असतात. आणि ह्या अरुणिमा सिन्हाच्या आयुष्यात आलेलं हे वादळ तिच्यासाठी वाट लावणारं नाही तर वाट दाखवणारं ठरलं. जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर आपण पहिल्यांदा कुठे जातो, घरी जातो आराम करण्यासाठी. परंतु अरुणिमा सिन्हा पहिल्यांदा कुठे गेली असेल तर ती बच्चेंद्री पाल्यांच्या घरी गेली त्यांना भेटण्यासाठी. जेव्हा ती त्यांना भेटण्यासाठी गेली आपल्या घरच्यांच्या मदतीने, तेव्हा तिच्या पायातून रक्त येत होतं, कारण जखम ओलीच होती, कृत्रिम पाय बसवलेला होता. तेव्हा तिने हे आपलं स्वप्न बच्चेंद्री पाल्यांना बोलून दाखवलं की मैं एव्हरेस्ट शिखर पार करना चाहती हूं. अरुणिमा सिन्हा का ये हौसला देखकर बच्चेंद्री पाल के आंखों में आंसू आ गए और ये बोली कि अरुणिमा, इस परिस्थिति में भी तुम एवरेस्ट शिखर पार करने का सपना देख रही हो तो आज तुम जीत गई. सिर्फ लोगों को दिखाना बाकी है. तू मेरे हिसाब से तू एवरेस्ट पार कर चुकी, अब सिर्फ लोगों को दिखाना है. आणि तेव्हापासून बच्चेंद्री पालच्या मदतीने तिने एव्हरेस्ट पार करण्यासाठी जेवढे काही कष्ट घ्यावे लागतील, जेवढा काही संघर्ष करावा लागेल, तो सर्व संघर्ष तिने केला. आणि तिने अपंग असताना आपल्या दिव्यांगावर मात करून तिने एव्हरेस्ट शिखर पार केलं आणि आपल्या भारताचा तिरंगा जगातील सगळ्यात उंच शिखरावर फडकवला. दोस्तो, आदमी शरीर से विकलांग नाही होता, मन से विकलांग होता है. और अगर वो मन से विकलांग हो गया तो हमेशा के लिए विकलांग हो गया. तर मित्रांनो, दिव्यांगावर आपल्या मात करून,
दिव्यांगाचं भांडवल न करता अरुणा मासिन्नाने ज्या जिद्दीने, ज्या धाडसाने, ज्या शौर्याने, ज्या आत्मविश्वासाने आपलं ध्येय पूर्ण केलं, त्या ध्येयाला, त्या तिच्या जिद्दीला, तिच्या चिकाटीला, तिच्या प्रयत्नांना कोटी कोटी प्रणाम।